नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जसं मी तुम्हाला डेली प्रॉमिस केलेलं आहे कालचं पण आपलं सेशन आपण जे बघितलं त्याच्याशी रिलेटेडच लिंक धरून मी आज तुम्हाला भेटायला घेऊन आलेलो आहे डेली डोसमध्ये रोजच्या खोराकमध्ये आपण घेतलेलं आहे भारतीय अर्थव्यवस्थेचा इंडियन फिजिकल पॉलिसी चला तर आपल्या आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया चला बघा आजचा आपला टॉपिक आहे दे, डेली डोसमध्ये इंडियन फिजिकल सिस्टम आता बघा जसं आता तुमच्या काही जे रिव्ह्यू बघितले मी तुमच्या काही ज्या कमेंट होत्या त्या पद्धतीनेच मी काय घेतलेले एक प्रश्न पण घेऊन आलेलो आहे बघा तुम्ही ज्या रिक्वायरमेंट मला सांगाल त्याच पद्धतीने मी तुम्हाला प्रश्न घेऊन आलेलो आहे आणि एक लक्षात ठेवा एक पूर्ण आठवडा आपल्याला जवळपास पंधरा पंधरा क्वेश्चनची एक सिरीज घ्यायची आहे आणि ती त्यातलं एक टॉपिक आपण पर्टिक्युलरली कव्हर करणार आहोत चला तर पहिला प्रश्न येऊया आज पण त्याच्या पूर्वी डेली एक मोटिवेशनल एक थॉट घेणं जर गरजेचं असतं लक्षात ठेवा काय जसं मी काल पण तुम्हाला सांगितलं की जे संयुक्त पूर्व परीक्षेचं जे विश्लेषण केलं त्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की अभ्यासात परिपूर्ण बना आणि इतकं बना की सिंह हा गरज जसा गरजणारा जो सिंह आहे त्याला जसं सांगितलं नो मॅटर ऑफ द इकॉनॉमी ऑफ द जंगल तो बाकीची कुठलीही प्रणाली ठेवत नाही काय व्हायचं आहे एक नंबरला यायचं आहे असं लक्षात ठेवा आणि झपाटून तयारी करा लक्षात ठेवा सिंहासारखं ज्यावेळेस पूर्ण एक त्याची एक गरजा नसते ना तसं तुमचं यश काय पाहिजे एकदम टॉपमोस्ट पाहिजे लक्षात ठेवा चला पहिला प्रश्न आपला कारण की आपल्याला एक्झाम ओरिएंटेड शिकत चालायचं आहे बघा काय म्हटलेलं आहे विच ऑफ द फॉलोविंग इज द बेसिस फॉर डिटरमाइनिंग द नॅशनल इन्कम म्हणजे आपल्या राष्ट्रीय उत्पाद उत्पाद आणि उत्पादन याच्यामध्ये फरक असतो लक्षात ठेवा मी तुमचे चार कंपोनंट आज मी क्लिअर करून देणार आहे आणि जवळपास पंधरा क्वेश्चन मी तुम्हाला आणलेले आहे त्यातून तुमचं क्लिअर होईल की ज्यात ज्यातून तु, ज्यातून बघा मी आज एम सी क्यूची सिरीज का घेतली आहे प्रश्नसंच का घेतलेले आहे कारण की आपली एक्झाम जवळ येते कदाचित संयुक्त पूर्वपरीक्षा असेल किंवा एन टी पी सी असेल त्याच्या दृष्टीनेच मी प्रश्नांची सिरीज टाकलेली आहे हे लक्षात ठेवा आता बघा नॅशनल इन्कममध्ये आपण वेगवेगळ्या वे 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 गोष्टी काय करत असतो कॅल्क्युलेट करत असतो कदाचित आपण त्यात ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असू ग्रॉस नो नॅशनल प्रोडक्ट असेल नेट नॅशनल प्रोडक्ट असेल हे कंपोनंट फॅक्टर कॉस्ट आणि मार्केट प्राईज याच्या आधारे काढले जातात आणि जर आपण इथल्या प्रश्नाचा जर विचार केला काय म्हटलेलं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द बेसिस म्हणजे नॅशनल इन्कममध्ये काय काय गोष्टी इन्क्लूड केलेल्या असतात बघा टोटल रेव्हेन्यू ऑफ द स्टेट आता रेव्हेन्यू आणि एक्सपेंडिचरचा पण आपल्याला खर्च करावा लागतो त्याच्यामुळे हा ऑप्शन तुमचा काय होईल इथं कट होईल बरोबर त्यानंतर नेट प्रॉफिट अर्न अँड एक्सपेंडिचर इन्क्ल्यूड बाय द स्टेट आता त्याचा जो टोटल प्रॉफिट आहे तो जर विचार केला तर तो आपल्याला इथं कवर नाही काढता काड़, येणार त्याच्यामुळे आपण जर नॅशनल इन्कममध्ये जर आपण विचार केला आपल्या आता जी डी पीची जरी डेफिनेशन आपण बघितले इट इज द मनी व्हॅल्यू इट इज द मनी व्हॅल्यू प्रोड्यूस इन अ डोमेस्टिक टेरिटरी ऑफ अ कंट्री इन अकाउंटिंग इयर गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेसची जी काही तुमची टोटल काय आहे अमाऊंट आहे गुड्स वेगवेगळे जे गुड्स असतात रॉ मटेरियलला आपण फिनिश प्रोडक्टमध्ये जे कन्वर्ट करत असतो ते आणि सर्व्हिसेस म्हणजे आपल्या विजिबल इनविजिबल ज्या सर्व्हिसेस आहे त्यातून जो काही पैसा भेटतो तो, तो आपण कुठं कॅल्क्युलेट करत असतो वस्तू आणि सेवांच्या उत्पादनमध्ये म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय येईल लक्षात ठेवा प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्विसेस चला नेक्स्ट क्वेश्चन विच मेथड विच ऑफ द फॉलोईंग इज नॉट द मेथड इस्टिमेटिंग नॅशनल इन्कम लक्षात ठेवा आता तीन मेथड असतं आपल्या एक इन्कम मेथड एक व्हॅल्यू ॲडेड मेथड आणि एक एक्सपेंडिचर मेथड त्यात इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट मेथड ही कॅल्क्युलेट केली जात नाही लक्षात ठेवा आता तुम्हाला तीन मेथड इन शॉर्टमध्ये मी सांगून देतो लक्षात ठेवा एक असते आपली इन्कम मेथड दुसरे असते प्रोडक्शन मेथड आणि तिसरे असते एक्सपेंडिचर मेथड आणि ह्या मेथड कोण कॅल्क्युलेट करत असतं सी एस ओ सी ओ ही काय करते आपली सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन ही आपली देशाची एक अशी स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आहे ती वेगवेगळे सर्वे काय करते कवर करते त्यानंतर तिचं ॲनालिसिस करते आणि एक आकडेवारी सरकारच्या स्टॅटिस्टिकल डिपार्टमेंटला देत असते तर लक्षात ठेवा त्यातले त्यात इन्कम मेथड आणि प्रोडक्शन मेथड ही सायंटिफिक मानली जाते एक्सपेंडिचर मेथड सायंटिफिक मानली जात नाही ती फक्त एक रॉ एक रॉ डेटा मटेरियल कव डेटा ॲनालिसिस करण्यासाठी डेटा कवर केला जातो एक्सपेंडिचर मेथडमध्ये ज्यावेळेस मी तुम्हाला पर्टिक्युलर एक सेशन मी कंबाईन एक काय करणार आहे तुमचा बेसिक कन्सेप्ट डिक्लेअर बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहे एक सेशन तुमचं कवर करणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगेल लक्षात ठेवा आता फक्त आपण काय करू एक्झाम ओरिएंटेड ज्या गोष्टी आहे त्या आपण कवर करत चालू बघा द नॅशनल इन्कम ऑफ इंडिया इज एस्टिमेटेड मेनली थ्रू बघा आता इथं काय म्हटलेलं आहे प्रोडक्शन मेथड अलोन किंवा एक्सपेंडिचर मेथड अलोन तर नाही इथं काय म्हटलेलं आहे प्रोडक्शन अँड इन्कम मेथड दोघी दोघांचं पण काय घेतलेलं आहे इथं आपण समराईज घेतलेलं आहे लक्षात ठेवा काय की दोघांचं पण आपल्याला दोन्ही पण कन्सिडर करावं लागतं भारताच्या भूमीवरती गुड्स अँड सर्व्हिसेस ज्या काही प्रोडस प्रोड्यूस केल्या जातात लक्षात ठेवा भारताच्या भूमीवरती ज्या काही काय केल्या जाता प्रोड्यूस केल्या जाता आणि त्यातून सरळ सरळ ज्या आपल्या हातात जो पैसा येत असतो त्या कुठल्या प्रोडक्शनच्या आणि इन्कमच्या ज्या रेव्हेन्यू असतील रेव्हेन्यू इन्कम पण असेल आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर पण असेल तर तो, तो आपल्याला काय करावा लागतो इस्टिमेट करावा लागतो म्हणून आपलं उत्तर इथं का येईल उत्पादन आणि उत्पादनाच्या पद्धती लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे आपला विच ऑफ द फॉलोईंग आर रिफर्ड टू ॲज डेव्हलप इकॉनॉमीज आता विकसित देश आणि विकसित देश विकसनशील देश यांच्यामध्ये काय असतो आपण सेग्रिगेशन करत असतो आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स किंवा माईलस्टोन डेव्हलपमेंट गोल्स असे वे वेगवेगळे सेग्रिगेशन केलेलं असतं आणि त्यानुसार युनायटेड नेशनचं आपण जेव्हा चॅप्टर कवर करू त्यामध्ये त्याचा आपण संदर्भ घेणार आहे तर बघा काय कंट्रीज अर्निंग ह्यूज इंडस्ट्रीयल प्रॉफिट किंवा दुसरं काय ऑप्शन आहे प्रोफिशंट इन ट्रेड अँड एक्सपोर्ट्स त्यानंतर कंट्रीज हॅव्हिंग लार्ज पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न लक्षात ठेवा दरडोई उत्पन्न आता बऱ्याच मुलांच्या काय होतं इथं बऱ्याच कन्फ्युजन होतं असतं बघा काय दरडोई उत्पन्न आता मी तुमच्या चार संकल्पना मी आज क्लिअर करून देणार आहे जी डी पी जी एन पी एन एन पी डिस्पोजेबल इन्कम वगैरे ह्याच्यात तीन तीन ते चार संकल्पना आहे ह्या तुमच्या मी पुढचे तीन प्रश्न आहे जे आपल्याला ते त्यातून क्लिअर होणार आहे हे लक्षात ठेवा आता याचं उत्तर काय आपलं ज्या देशाचं दरडोई उत्पन्न जास्त असतं ते आता बघा हे तीन फॉर्म्युले मी तुम्हाला एक दोन मिनटात सांगणारच आहे त्यावेळेस तुमचं दरडोई उत्पन्न, का उत्पन्न हे काय होईल क्लिअर होऊन जाईल पण आता इथं फक्त तुम्ही लक्षात ठेवा की दरडोई उत्पन्न हे याचं उत्तर आहे काय ज्या देशाचं काय दरडोई उत्पन्न जास्त असतं त्या देशाला काय म्हटलं जातं प्रगत देश म्हटला जातं किंवा विकसित अर्थव्यवस्था आहे त्या देशाची असं म्हटलं जातं हे लक्षात ठेवा आता जर आपण विचार केला दरडोई उत्पन्न जर सरळ सरळ जर काढायचं सर विचार केला की जी डी पी काढला आपण जी एन पी काढला एन एन पी काढला तर त्या ह्या कंपोनंटला त्यातून जी काही अमाऊंट येत असते आयदर फॅक्टर कॉस्टवरती किंवा मार्केट प्राईजवरती लक्षात ठेवा आणि तर त्या अमाऊंटला लोकसंख्येने डिवाईड केलं तर आपल्याला काय भेटत असतं पर कॅपिटल इन्कम आता मी हे पुढं तुम्हाला क्लेरीफाय करून सांगतोच फक्त शॉर्टमध्ये लक्षात ठेवा की जर दरडोई उत्पन्न जर जास्त असले तर तुम त्या देशाला काय म्हटलं जातं विकसित अर्थव्यवस्था म्हटलं जातं आता बघा इथं परत एक प्रश्न दिलेला आहे काय बजेट भारतामध्ये बजेट भारतामध्ये कोणाच्या कार्यकाळात आलेलं आहे आता तीन चार नावं आहे कॉन्झिक्युटिव्ह आहे शॉर्टमध्ये मी तुमची त्या त्याला तुमची काय माहिती आहे त्याची माहिती पण सांगणार आहे लक्षात ठेवा आता जसं मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बजेट हा शब्द आपल्या काय नाही आहे पर्टिक्युलरली राज्यघटनेमध्ये उल्लेख केलेला नाही आहे तर त्याला काय म्हटलेलं आहे आपण ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हटलेलं आहे ॲन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट म्हटलेलं आहे आर्टिकल नंबर एकशे बारामध्ये बरोबर तर आता आपण जर विचार केलं डल हाऊसी हा भारतामध्ये त्याने काय आणलेलं होतं सार्वजनिक बांधकाम जे विभाग होतं ते आणलेलं होतं लक्षात ठेवा आणि जर रिपनचा जर आपण विचार केला रिपन आणि मेयो हा काय मानला जातो फिनान्शियल डिसेंट्रलायझेशनचा जनक मानला जातो आणि त्यातल्या त्यात रिपन हा काय स्थानिक स्वराज्य संस्थांचा काय मानला जातो फादर मानला जातो लक्षात ठेवा आणि इल्गिन हा त्यानंतर जो आलेला होता कॅनिंगनंतरच आलेला होता जवळपास अठराशे अठ्ठावन्नच्या पिरियडनंतर पण जर आपण कॅनिंगचा जर विचार केला अठराशे नंतर आठ जो अठराशे सत्तावन्नचा जो उठाव झालेला होता त्यावेळेस ब्रिटिश सरकारने म्हणजे आपल्याकडे कोणतं राज्य आले होतं ब्रिटिशांचं राज्य आलं होतं ईस्ट <coughs> इंडिया कंपनीचं काय केलं होतं राज्य बंद केलेलं होतं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी एटमध्ये तर ब्रिटिश सरकार इथून काय झालं होतं क्राउन रूल चालू झालेलं होतं आणि त्यावेळेस ब्रिटिश गव्हर्नमेंटकडून सक्त प्रकारचे कायदे बनवण्याची काय झालेली होती तयारी चालू केलेली होती पण कॅनिंग हा काय होता लिबरल होता लक्षात ठेवा कॅनिंगने भारतामध्ये अशा वेगवेगळ्या काय केला होता इकॉनॉमिकल रिफॉर्म आणलेला होता आणि त्यातल्या त्यात त्याच्या पिरियडमध्ये मॅकोलेने इंडियन पिनल कोडचं पण काय केलेलं होतं काम केलेलं होतं लक्षात ठेवा आपल्याकडे बजेट चोवीस जुलै एकोणीसशे साठ एकोणीसशे साठने आठ अठराशे साठमध्ये काय झालं होतं बजेट पेश झालं होतं लक्षात ठेवा याची डेट नोट डाऊन करून ठेवा तर त्याचं उत्तर काय लिहिलं तुमचं कॅनिंग लक्षात ठेवा भारताचा पहिला व्हॉयसरॉय <coughs> लक्षात ठेवा आता इथे एक ट्रिक तुम्हाला सांगून देतो हिस्ट्रीच्या ट्रिक्स आपल्याला अशाच शिकायच्या लक्षात ठेवा बघा आता आपण जर विचार केला कॅनिंगबद्दल आपण जे बघत होतो की त्यांनी काय केलं होतं लष्कराची पुनर्रचना केली होती लक्षात ठेवा लष्कराची पुनर्रचना केली होती आणि त्यानंतर चोवीस जुलै एकोणीसशे साठलाच भारतामध्ये इन्कम टॅक्ससुद्धा त्याने काय आणला होता इंट्रोड्यूस केला होता लक्षात ठेवा भारतामध्ये इन्कम टॅक्स काय केला होता त्याने इंट्रोड्यूस केला होता आणि त्याच्याच काळामध्ये कलकत्ता मद्रास आणि बॉम्बे या तीन प्रोविन्स काय का के हे तीन विद्यापीठं काय केले होते इंट्रोड्यूस केले गेलेले होते लक्षात ठेवा आता इथं तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे मी रॉबर्ट हे विल्यम की मौसी लक्षात ठेवा आता रॉबर्ट क्लाइव वॉरेन हॅस्टिंग विल्यम बेंटिक लॉर्ड कॅनिंग लॉर्ड माउंट आणि सी गोपालाचारी असं तुम्ही लक्षात ठेवू शकता बघा शॉर्टमध्ये काय होतं अर्थशास्त्र आणि सेग्रीगेशन करताना मोनोटोनस नेचर ठेवू नका रॉबर्ट क्लाइव बंगालचा गव्हर्नर त्यानंतर विल्यम हेस्टिंग त्यानंतर तो कोण होता बंगालचा गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिक इंडियाचा पहिला गव्हर्नर जनरल भारताचा पहिला व्हॉईस लॉर्ड कॅनिंग ज्याच्याबद्दल आता आपण बघितलं आणि त्यानंतर लॉर्ड माउंटबॅटन स्वतंत्र भारताचे शेवटचे व्हॉईस आणि सी राजगोपालाचारी हे कोण होते भारताच्या स्वतंत्र भारताचे इंडियन पहिले गव्हर्नर व्हॉईस लक्षात ठेवा असं लक्षात तुम्ही ठेवू शकता तर आपलं उत्तर काय आहे कॅनिंग ओके चला चला तर बघूया पुढचा प्रश्न वेच वन ऑफ द फॉलोईंग स्टेटमेंट इज करेक्ट आता हा जो कायदा दिलेला आहे बघा काही कायदे काय होता पुनरा म्हणजे त्याचं पुनरावलोकन होऊन ते नव्या स्वरूपात येत असतात हा दोन हजार तीनचा कायदा आहे लक्षात ठेवा आपल्या देशाचे फिनान्स मिनिस्टर यशवंत सिन्हा होते त्यावेळेस ते त्यांनी फिजिकल डिफिशियट आणि रेव्हेन्यू डिफिशियट कमी करण्यासाठी हा कायदा भारतामध्ये संमत करून आणलेला होता त्यानंतर तो दोन हजार आठला पण काय केला होता परत म्हणजे त्याचं नवीन स्वरूप आलेलं होतं फक्त हा प्रश्न मी तुम्हाला एक उदाहरण स्वरूपात मध्ये का आणलेला आहे एक, एक लक्षात ठेवा बऱ्याच वेळा आपण जेव्हा तीन तीन दोन दोन वर्षाच्या एक्झामचं इव्हॅल्युशन करतो त्यावेळेस जाणून बुजून जे कायदे काय होत्या नवीन स्वरूपामध्ये येतात तर जुन्या स्वरूपाचा जो कायदा आहे त्याच्यावरतीसुद्धा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो पंचवार्षिक योजना ज्या असतात त्यावरतीसुद्धा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यामुळे सरळ सरळ आपलं उत्तर कुठं लपलेलं आहे फिजिकल डेपिशिएट आणि रेव्हेन्यू डेपिशिएटमध्ये आता ह्या गोष्टी आपण ज्यावेळेस वाचत असतो कंटिन्यू त्याच्यामुळे आपल्याला उत्तर तुम्हाला जसं सांगितलं होतं रिकॉल रिकग्नाइज रिकग्नाईज आणि रिव्हॅम म्हणजे काय तुमच्या ज्या ज्या काही गोष्टी आहे रिकॉल बरोबर आठवलं पाहिजे आता मी ते आर्टिकल खूप आधी वाचलेलं होतं म्हणून मला पटकन उत्तर काय होईल त्याचं पटकन सांगता येईल हे लक्षात ठेवा काय फिस्कल डेफिशट कमी करायचं आणि रेव्हन्यू रेव्हन्यू डेफिशट कमी करण्यासाठी सरकारने त्यावेळेस काय आणलं होतं कायदा आणलेला होता फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट लक्षात ठेवा स्पेशली आपल्या ज्या एस एस सीचे एक्झाम आहे त्यामध्ये असे प्रश्न जाणून बुजून विचारले जात असतात जिथून तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं लक्षात ठेवा चला तर पुढचा प्रश्न बघूया आपण शॉर्ट बट स्वीट असा प्रश्न आहे हा लक्षात ठेवा काय म्हटलेलं आहे टेम्पररी टॅक्स लिव्हिड टू ऑप्टेन ॲडिशनल रेव्हेन्यू इज कॉल्ड सरकारला जर तात्पुरतं इन्कम वाढवायचं असेल तर कुठला प्रकारचा काय झाला जातो कुठला टॅक्स लावला जातो तर त्याचं उत्तर आहे सरचार्ज लक्षात ठेवा सरचार्ज त्याला आपण मराठीमध्ये अधिभार असं म्हणत असतो आता बघा रेट आणि फी हे तुम्हाला माहिती असतं पण सेस आणि याचा सर्च चार्जचा डिफरन्स काय हे तुम्हाला मराठीत मी इथं क्लिअर करून सांगितलेलं आहे बघा सेस म्हणजे उपकर हा प्रत्येक भारतीयाला कंपल्सरी द्यावा लागतो कदाचित आपण विचार याच्यात आपलं कुठलं पण तिकीट जेव्हा काढतो आपण पी एम टीचं तिकीट काढा कुठल्या पण बसचं तिकीट काढा त्यात सेस हा तुमचा काढलेला असतो स्पेशली ॲग्रिकल्चर स्वच्छ भारत स्वच्छ भारत मिशनसाठी जो काढला जातो यात पॉईंट तुमचं जे तिकीटाचे दहा रुपये समजा तर त्यात पॉईंट सेवन्टी फाय अशी अमाऊंट काढलेली असते आणि तो, तो प्रत्येक भारतीयाला द्यावा लागतो राज्य आणि केंद्र सरकार विशिष्ट हेतूसाठी हा निधी काय करत असतो उपकर लावत असतो त्याला आपण काय म्हणतो सेस तर सरचार्ज काय म्हणता बघा तीस टक्के करदारावरती दहा टक्के तुम्हाला काय द्यावं लागेल जास्ती अमाऊंट द्यावा लागेल की ज्याचं इन्कम एक कोटीपेक्षा किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे तर अशा व्यक्तीला एक अधिभार म्हणून एक अमाऊंट सर्टन गव्हर्मेंटला पे करावे लागते आता इथं सरळ सरळ आपल्याला म्हणता येईल की ज्या व्यक्तीचं इन्कम एका पर्टिक्युलर उत्पन्ना लेवलपेक्षा जास्त आहे तर तो तोच इथं काय करत असतो सरचार्ज पे करत असतो ज्यावेळेस आपण बजेटवरती जेव्हा प्रश्न आपण घेणारे इन्कम उत्पादन उत्पन्न सोर्सावरती त्यावेळेस मी तुमचं हे इथं क्लिअर करून देईल फक्त मला इथं संकल्पना देत चालायच्या आहे आणि तुमच्या कन्सेप्ट बेसिक कवर करायचं आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे काय इथं काय म्हटलेलं आहे रेट ऑफ ग्रोथ ऑफ एन इकॉनॉमी इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ लक्षात ठेवा काय म्हटलेलं आहे पर कैपिटा इनकम आता बघा इथं कन्फ्युजन होतंय ना तुमचं लक्षात ठेवा रेट ऑफ ग्रोथ ऑफ इकॉनॉमी ज्या आपण वर्ल्ड बँक किंवा आणखी आणखी आपण जर याचा पण विचार केला आय एम एफचा एशियन डेव्हलपमेंट बँक एशियन डेव्हलपमेंट बँक याचा जर आपण विचार केला याचे वेगवेगळे इंडेक्स येत असतात आणि याचे वेगवेगळे रिपोर्ट्स येत असतात आणि भारतामध्ये भारताची जी इकॉनॉमी आहे त्याचं पर पर कॅपिटल इन्कम काय आपलं कमी आहे कारण की लोकसंख्या भरपूर आहे त्याच्यामुळे अशा वेळेस रेट ऑफ ग्रोथ ऑफ इकॉनॉमी ही कशाच्या आधारे विक विकसित केली जाईल किंवा काउंट केली जाईल तर त्याला नॅशनल इन्कमच्याच आधारे हवं तर तुम्हाला मी इथं चार फॉर्म्युले क्लिअर करून देतो त्यातून तुमचं कन्फ्युजन काय होईल क्लिअर होऊन जाईल हे लक्षात ठेवा आता बघा सा काई, काई मी जसं तुम्हाला सांगितलं आहे की काही काही गोष्टी जर तुमच्या क्लिअर झाल्या आता कदाचित मी तर तुम्हाला का शॉर्टमध्ये लिहून दिलेलं आहे आता कदाचित बऱ्याच वेळा तुमचं कन्फ्युजन होतं बघा ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट नेट नॅशनल प्रोडक्ट आणि नेट डोमेस्टिक प्रोडक्ट लक्षात ठेवा जर आपल्या मराठी मायबोलीमध्ये बोलायचं जर झालं जी एन पी स्थूल राष्ट्रीय उत्पाद उत्पाद आणि उत्पादनमध्ये फरक आहे हे लक्षात घ्या काय की तुम्ही देशाच्या अंतर्गत जो पैसा काल कॅल्क्युलेट केला आणि जी काही एक्सपोर्टची अमाऊंट आहे ती जर त्याच्यात मिळवली तर तुम्हाला काय मिळतं सरळ सरळ ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट आता तो फॅक्टर कॉस्टवरती आहे की मार्केट प्राईजवरती आहे याचे कंपोनंट वेगवेगळे वे येतील मित्रांनो लक्षात ठेवा आता फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय हे पण क्लिअर करून घ्या लक्षात ठेवा फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय लँड लेबर कॅपिटल आणि त्यातून जो काय आपल्याला प्रॉफिट मिळणार आहे या चार चार जणांना एकत्र जर जोडलं तर त्याला काय म्हणता फॅक्टर कॉस्ट घटक किंमत म्हटलं जातं लक्षात ठेवा आणि फॅक्टर कॉस्टमध्ये जर मार्केटमधले टॅक्स ॲड जर झाले तर त्याला आपण काय म्हणतो मार्केट प्राईस लक्षात ठेवा ओके तर याचे कंपोनंट वेगवेगळे वे असू वे 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 शकता आता ती तुम्ही कोणते कंपोनंट कोणत्या पद्धतीने कुठल्या कॅ क् कोणत्या किमतीवरती कॅल्क्युलेट करता त्यावरती वेगवेगळे आकडे येत असता हे लक्षात ठेवा तर आपण जर GDP चा काई आपन जी डी पीच्या अमाऊंटमध्ये काय मिळवले आपण एक्सपोर्ट्समधली जी अमाऊंट येते ती जर मिळवली तर आपल्याला काय मिळतं ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट लक्षात ठेवा स्थूल राष्ट्रीय उत्पाद म्हणजे आपल्या अमाऊ हा आपल्या देशाच्या रेव्हन्यूमध्ये दे किती अमाऊंट आहे हे आपल्याला मिळते त्यानंतर नेट नॅशनल प्रोडक्ट जी एन पीमधून डेप्रिसिएशन म्हणजे जो घसारा आहे तो जर काढून टाकला तर आपल्याला काय मिळतं निव्वळ राष्ट्रीय उत्पाद मिळतं हे लक्षात ठेवा यामध्ये वेगवेगळी आपली जी देशाच्या बाहेरची जी अमाऊंट आहे ती पण पकडली जाते हे लक्षात ठेवा त्यानंतर नेट डोमेस्टिक प्रोडक्ट आणि जी डी पीमधून जर डेप्रिशिएशन बा बा काय केलं आपण मायनस केलं तर निव्वळ देशांतर्गत उत्पादन मिळतं त्याच्यामुळे ह्या संकल्पना चांगल्या समजून घ्या आणि डेली जे काही मी एम सी क्यू कवर करणार आहे तुमचे त्यामध्ये ह्या संकल्पना मी तुमच्या क्लिअर करून देणार आहे एक एक गोष्ट आता त्यापूट या शब्दाचा अर्थ काय होता ॲक्च्युली डोकं जसं तुम्हाला सांगितलं पर कॅपिटल इन्कम जसं मी आधीचा पण प्रश्न सांगितला सहा सव्वा जो प्रश्न होता आपला त्यामध्ये कॅपपूट म्हणजे काय डोकं आणि ह्या ज्या काय आपल्या जी डी पी असेल जी एन पी असेल एन एन पी असेल किंवा एन डी पी असेल नेट डोमेस्टिक प्रोडक्ट या तर यामध्ये जर आपण विचार केलं तर यातून जो आपल्याला आकडा येणार आहे पर्टिक्युलर अमाऊंटचा खर्चाचा आपल्या उत्पन्नाचा त्याला जर आपल्या लोक जग आपल्या देशाच्या लोकसंख्येने लक्षात ठेवा लोकसंख्येने त्या आकड्याला जर काय केलं भागितलं प्रत्येक प्रत्येक वेगवेगळ्या कंपोनंटमध्ये हा लक्षात ठेवा तर आपल्याला काय मिळतं त्या त्या कंपोनंटमधला पर कॅपिटल इन्कम आपल्याला मिळत असतं ता? हे लक्षात ठेवा त्यालाच आपण काय म्हणतो दरडोई उत्पन्न आणि ज्या देशाचं दरडोई उत्पन्न चांगलं आहे जास्त आहे चांगलं नाही जास्त तर त्याला आपण काय म्हणतो विकसित देश आणि ज्या देशाचं उत्पन्न कमी आहे त्याला आपण काय म्हणतो विकसनशील देश किंवा अंडर डेव्हलप देश असं पण म्हटलं जातं हे लक्षात ठेवा ओके okay? आता आय थिंक तुमच्या ह्या गोष्टी आता क्लिअर झालेल्या असतील डी फॉर डेप्रेसिएशन घसारा लक्षात ठेवा आता पुढे बघा दी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इन अ कंट्री इज रिप्रेझेंटेड बाय इट्स नॅशनल इन्कम पर कॅपिटल इन्कम पॉवर्टी रेशो आणि अनएम्प्लॉयमेंट रेट आता सरळ सरळ तुम्हाला इथं सांगून दिलेलं आहे पर कॅपिटल इन्कम आपल्या देशाचं काय आहे दरोडे उत्पन्न कमी आहे कारण की सी एसओच्या आकडेवारी नुसार जर बघितलं दोन हजार सतराला आपल्या देशाने एकशे एक एकशे बत्तीस करोड पॉप्युलेशन केव्हाच क्रॉस केलेलं आहे फक्त एवढं एक आहे कि आपले एक पाई की आपल्या देशात एकशे बत्तीस करोडपैकी जवळपास निम्म्याहून जास्त लोकसंख्या ही काय आहे युवा आहे युवा आहे त्याच्यामुळे आपल्या देशावरती म्हणजे चांगलं आहे याला म्हणतात डेमोग्राफिक डेव्हिडंट लक्षात ठेवा डेमो ग्राफिक डेविडंट ज्यावेळेस तुम्ही लोकसंख्या वाचाल किंवा अभ्यास कराल डेविडंट ज्यावेळेस आपण लोकसंख्येचा अभ्यास आप करू डेमो डेमोग्राफीमध्ये लक्षात ठेवा डेमोग्राफीचं जेव्हा आपलं चाप्टर येईल त्यावेळेस आपण ही गोष्ट क्लिअर करणार आहे लोकसंख्येचा जास्तीत जास्त भाग युवा अवस्थेत असणं यालाच आपण काय म्हणतो डेमोग्राफिक डेविडंट ही लक्षात ठेवा ही संकल्पना आपण एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते ओके बघा आता पुढचा प्रश्न इथं काय काय म्हटलेलं आहे विच ऑफ द फॉलोविंग एक्सपेन्सेस काय म्हटलेलं आहे इथं वीच ऑफ द फॉलोविंग एक्सपेन्सेस डू नॉट रिक्वायर सँक्शन ऑफ पार्लमेंट म्हणजे कुठल्या फंडला खर्च करण्यासाठी सरकारला अनुमती घ्यावी लागत नाही लक्षात ठेवा कोणकोणते सॅलरी अँड अलाउन्सेस ऑफ द प्रेसिडेंट ऑफ कॅग त्यानंतर डेप्ट चार्जेस बाय द गव्हर्नमेंट डिफेन्स एक्सपेंडिचर किंवा मेंटेनन्स ऑफ एम्बेसिस राजदूतावासावरती जो काही खर्च केला जातो तो आता बघा डिफेन्स आणि दूतावासावरती खर्च जो असतो आता सहा प्रकारचे वेगवेगळे बिल असतात त्या पण ज्यावेळेस मी आणखीन तुमचे प उद्याच्या पण सेशनमध्ये मी अशा वेगवेगळे डाऊट वेगवेगळ्या ट्रिक्स वेगवेगळ्या संकल्पना मी डिस्कस करत जाणार आहे आता आपण फक्त काय करू प्रश्नाला जो ॲटॅच डेटा आहे तो आपण कवर करत चालू कारण की इकॉनॉमिक्स ही संकल्पना अशी आहे मॅक्रो आणि मायक्रो लक्षात ठेवा मॅक्रो आणि मायक्रो बृहत इकॉनॉमिक्स आणि सूक्ष्म इकॉनॉमिक्स असं त्याला म्हटलं जातं तर माय मॅक्रो आणि मायक्रो ह्या को रिलेटेड एकमेकांना आणि एक जर गोष्ट सांगायला गेलं तर त्यावरती खूप सारा संकल्पना या काय असतात डिपेंडंट असतात त्याच्यामुळे डेली जे आपले जे सेशन चालणार आहे ते अटे अटेंड करत चला लक्षात ठेवा आणि जर तुम्ही ते अटेंड कराल तरच त्या इकॉनॉमिक्सच्या संकल्पना तुम्हाला सम समजणार आहे आणि जर मध्ये जर तुम्ही लिंक तोड तोडली तर कदाचित त्याचा दुसऱ्या गोष्टींवरती इफेक्ट होईल त्याच्यामुळे मी थोड्या थोड्या गोष्टी मी तुम्हाला डेली सांगत जाणार आहे लक्षात ठेवा कॅग अँड ऑडिटर जनरल जे असतात त्याचे आणि सरकारचे जे कर्ज शु, शुल्क आहे त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे संसदेला काय करावे लागत नाही प्री अप्रुवल लोन प्री अप्रुव्हल गरज परमिशन घेण्याची गरज नसते लक्षात ठेवा तर याचं उत्तर काय येतं आहे आपलं सी लक्षात ठेवा कॅकचे वेतन आणि त्यांचे अध्यक्ष आणि सरकारचे जे कर्ज शुल्क असतं त्याच्याबद्दल संसदेची ग मंजुरीची गरज नसते पुढचा प्रश्न आहे आपला बाय विच बिल डज गव्हर्नमेंट मेक अरेंजमेंट फॉर द कलेक्शन ऑफ रेवेन्यूज फॉर अ इयर आता बजेट आपण थोड्या थोड्या काही गोष्टी आपण ऑलरेडी मी एक आधीचं पण एक काय दिलेलं आहे तुम्हाला कंपोनंट ऑफ बजेटमध्ये एक घटक समजून सांगितलेलं आहे त्यातल्यात फक्त मी तीस टक्के संकल्पना मी त्यात सांगितलेलं आहे प्रायमरी ओळख सांगितलेली आहे आणि त्यावरती जेव्हा बजेटवरती मी जेव्हा प्रश्न घेऊन येणार आहे तुम्हाला हवं तर ह्या वीकमध्येच घेऊन येतो तुम्हाला कॉन्झिक्युटिव्हली मी सहा ते सात लेक्चर मी इकॉनॉमिक्सच घेणार आहे डेली डोसमध्ये आपला जो रोजचा खुराक आहे तर त्यात सांगणार आहे की मनी बिलचं आर्टिकल काय असेल फिनान्शियल बिलचं आर्टिकल काय असेल किंवा ॲप्रोप्रिएशन बिल कसं असेल या सगळ्यांचं प्रायव्हेट बिल काय असेल अशा वेगवेगळे बिलाचे प्रकार मी घेऊन येणार आहे आता फक्त आपण स्टिक त्या त्याच्याशी रिलेटेड तुम्ही पण असे काय करा नोट डाऊन करा कमेंटमध्ये मा मला सांगा आणि मी जो तुम्हाला काल लिंक सांगितलेली आहे टेलिग्रामवरती डी एस विथ जी एस या चॅनलवरती मला त्या मी तुम्हाला कनेक्टेड राहील तुम्हाला ज्या काय रिक्वायरमेंट आहे ते मला कमेंटमध्ये टाका आणि एक बघा विद्या विद्यार्थी मित्रांनो कमेंटमध्ये मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्या कारण की मी तुम्हाला एक्झाम ओरिएंटेडच आज घेऊन आलेलो आहे आता कालच्या सेशनमध्ये मी तुम्हाला बाकीच्या पण गोष्टी सांगितल्या कारण की टायटल आपलं काय होतं यशाचा यशोमार्ग आज मनापासून बोलणारे बरेच जणं कमी झालेले आहे सगळेजण काय झालेले आहे फक्त एक्झाम ओरिएंटेड बोलताय पैश वित्ता रिलेटेड बोलताय पण मी तुम्हाला काळजीपूर्वक कारण की मला तुम्हाला सिलेक्शनपर्यंत घेऊन जायचं आहे त्याच्यामुळे मी काळजीपुटी काही गोष्टी तुम्हाला सांगत असतो कदाचित त्या एक्झाम ओरिएंटेड पण असतील आणि लाईफ ओरिएंटेड पण असतील त्याच्यामुळे कमेंटमध्ये मला पॉझिटिव्ह जास्तीत जास्त पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पाहिजे आणि जे काही तुम्हाला लागेल ते मी तुम्हाला त्या आपल्या लिंकवरती डी एस विथ जी एस या टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन लक्षात ठेवा त्याच्यामुळे मला जास्तीत जास्त लाईक्स आणि तुमच्या पॉझिटिव्ह कमेंट मला हव्या आहेत लक्षात ठेवा काय तर याचं उत्तर आहे फायनान्शियल बिल एवढं लक्षात ठेवा कारण की आता मी उद्या पण जे सिक्वेन्स घेऊन येणार आहे क्वेश्चनचा त्यामध्ये मी तुम्हाला बिल हे सांगून देणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे सहा बिल आहे त्याचं आर्टिकलमध्ये डिस्क्रिप्शन मी तुम्हाला क्लिअर करून देईल काय सांगितलेलं आहे वर्षभरासाठी ज्या काही महसूलच्या रिक्वायरमेंट आहे तर त्या कुठल्यामध्ये असतात वित्त वित्त बिलामध्ये असतात आता इथं लक्षात ठेवा मनी बिल <coughs> एक लक्षात ठेवा मनी बिल आणि फायनान्शियल बिल टॅक्स रिलेटेड प्रोविजन ज्याच्यामध्ये असतात ते जवळपास आपण त्याला शॉर्टमध्ये आपण काय म्हणतो मनी बिल आणि फायनान्शियल बिल म्हणजे काय की सरकारच्या ज्या काय अरेंजमेंट आहे खर्चाच्या कलेक्शन ऑफ रेव्हेन्यूच्या वगैरे त्या सगळ्या प्रा त्या सगळ्यांच्या अरेंजमेंट कशासाठीमध्ये केलेले असते फायनान्शियल बिलमध्ये केलेले असते हे लक्षात ठेवा आणि एखादं बिल मनी बिल आहे किंवा नाही हे ठरवण्याचा हे अधिकार फक्त कोणाला आहे लोकसभेत स्पीकर ऑफ लोकसभा स्पीकर ऑफ लोकसभा हे ठरवत असता लक्षात ठेवा ओके चला पुढचा प्रश्न बघूया आपण द हायस्ट सेक्टर वाईज कॉन्ट्रीब्युशन टू ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट सेव्हिंग्स कम फ्रॉम आपल्या भारताचे जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ग्रॉस डोमेस्टिकसाठी जी डी पीसाठी जी एन पीसाठी तर ते खाल खालीलपैकी कुठल्या ऑप्शनपैकी प्रायव्हेट सेक्टर हाऊसहोल्ड सेक्टर पब्लिक सेक्टर, प्रावेट सेक्टर, प्रावेट सेक्टर किंवा कोऑपरेटिव्ह सेक्टर आता बघा असे प्रश्न तुम्हाला काय करता द्विधा मनिस्थितीमध्ये टाकता बरोबर आहे तर आता इथे एक क्लिअर क्लेरिफाई करून घ्या इथं तुम्हाला डायरेक्ट इथं मी त्याचं काय केलेलं आहे पूर्ण डिस्क्रिप्शनच घेऊन आलेलो आहे कारण की काय होतं तुम्हाला ज्या ज्या वेळेस काही डाउट वाटतील तर ते इथून क्लिअर होऊन जातील बघा याचं उत्तर आहे आपलं हाईस हाऊसहोल्ड सेक्टर हाऊसहोल्ड सेक्टर ज्यावेळेस आपण GDP काड़ त्या मादली जी डी पी वगैरे काढत असतो त्यामधली जी इन्कम मेथड आहे लक्षात ठेवा त्यातली जी इन्कम मेथड आहे त्याचा आपण फॉर्म्युला किंवा इन्कम मेथड जरी घेतली कुठली पण एक एक्सेप्शनल कुठली पण मेथड घ्या आपण एक्सपेंडिचर मेथड घेऊ समजा बऱ्याच मुलांना कन्फ्युजन असतं समजा आय प्लस जी प्लस सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम असा हा त्याचा फॉर्म्युला आहे काय म्हटलेलं आहे कन्झम्पन बाय द हाऊसहोल्ड इन्व्हेस्टमेंट बाय द प्राइवेट फॉर्म गव्हर्मेंट एक्सपेंडिचर एक्सपोर्ट्स मायनस इम्पोर्ट लक्षात ठेवा कन्झम्पन बाय द हाऊसहोल्ड भारत भारतातल्या संस्था जेवढे आहे म्हणजे आपले लोक आहे त्यांनी किती पैसा खर्च केलेला आहे आणि तो किती प्रमाणात खर्च केले गेलेला आहे त्यावरतीच डिमांड आणि सप्लाय थेरी ही काय असते डिपेंडंट असते बघा आता आपण इथं <coughs> कन्जम्पशन बाय हाऊसहोल्ड असं म्हटलं होतं आता भारतातल्या लोकांनी किती पैसा खर्च केलेला आहे त्यावरती आपली काय असतं बरंच जास्त कॉन्ट्रिब्युशन त्याचं डिपेंडंट असतं म्हणून मी इथं आणलेलं आहे बघा अर्थव्यवस्था बनवण्यासाठी देशांतर्गत कुटुंबव्यवस्था ज्या असता त्यांची भूमिका खूप महत्त्वाची असते आणि त्याचं वर्गीकरण आपण दोन गोष्टींमध्ये केलेलं आहे जमीन कामगार भांडवल या घटकांची सेवा त्या त्या माध्यमातून काय होती फुलफिल केली जाते किंवा पुरवली जाते आणि थेट बाजारातून कंपनी कंपनीकडून उत्पादित सर्व अंतिम वस्तू म्हणजे काय रॉ मटेरियल कन्वर्टेड इन टू फिनिश प्रोडक्ट किंवा सेवा गुड्स अँड सर्व्हिसेस ज्या काही दिल्या जातात आता बघा व्हिजिबल आणि इनव्हिजिबल असं मी तुम्हाला बोललो होतो व्हिजिबल आणि इनविजिबल सर्व्हिसेस अशा दोन्ही पण असू शकता व्हिजिबल सर्व्हिसेस म्हणजे काय बँकिंग ट्रान्सपोर्टेशन या सगळ्या एज्युकेशन टुरिझम या सगळ्या सर्व्हिसेस कशामध्ये येतील व्हिजिबल सर्विसेसमध्ये येतील इथं जे म्हटलेले सेवा खरेदी आणि इनविजिबल म्हणजे कुठल्या स्टॉक मार्केटच्या कॅपिटल मार्केटमध्ये आपण ते क्लिअर करून घेणार आहे तर यातून जो काही अंतिम वस्तूंची जी मागणी होत असते ही आपल्या देशामध्ये जास्त आहे कारण की पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे यात देशांतर्गत कुटुंबव्यवस्था आपल्या इंग्लिशमध्ये जर सांगायचं झालं तर काय हाऊसहोल्ड सेक्टर आहे हे जास्त कॉन्ट्रीब्युशन करतं म्हणून या उत्तर या प्रश्नाचं उत्तर काय आपलं हाऊसहोल्ड सेक्टर बघा एक शब्द असतो पण त्याच्यामागे किती इन्फॉर्मेशन असते यातून तुम्हाला क्लिअर क्लिअर होईल की कि इकॉनॉमिक्स किती मायक्रो लेवलला अभ्यास करण्याची गरज आहे हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे अॅन अमाऊंट इज गिवन बाय द गव्हर्नमेंट एजन्सी ऑर इवन प्रायव्हेट बॉडी टू एनकरेज पर्टिक्युलर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आता बघा बराच वेळा कन्फ्युजन आपल्या इथं होऊ शकतं ग्रांट आणि सबसिडीमध्ये आता म्युच्युअल फंड आणि लोन आपल्याला वाटतच नाही काय म्हटलेलं आहे यांनी ॲन अमाऊंट गिव्हन बाय द गव्हर्नमेंट एजन्सी टू एनकरेज पर्टिक्युलर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी तर तुमचं कन्फ्युजन फक्त दोनच ठिकाणी होऊ शकतं ग्रांट आणि सबसिडी म्हणून मी तुम्हाला दोघांचं पण काय केलेलं आहे मराठीमध्ये अर्थ समजून सांगितलेला आहे अनुदान म्हणजे काय की अशी रक्कम जी सहसा परत फेड करावी लागत नसते परंतु निश्चित उद्देशाने ती वापरली जाते आता उदाहरण फेलोशिपची व स्वरूपामध्ये असेल एन जी ओला एखादी दिलेली अमाऊंट असेल किंवा एखाद एखाद्या फाउंडेशनला रिसर्चसाठी दिलेली अमाऊंट पण सबसिडी काय आहे एखादा थेट अमाऊंट आहे किंवा एखादी कर्जाची हमी आहे बऱ्याच वेळा आपलं आरे दूध आहे किंवा एखादी सरकारची एखादी योजना असते तीमध्येच काय होते तिचं ऑडिट व्यवस्थित केलं जात नाही आणि तिच्यामध्ये बरंच करप्शन होतं किंवा इफिशन्सीने ते काम वर्कआउट केलं जात नाही म्हणून सरकारला काय करावं लागतंय एक पर्टिक्युलर अमाऊंट पर्टिक्युलर काय करावे लागते डिलिवर करावे लागते त्याला आपण काय म्हणत असतो सबसिडी म्हणत असतो म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर इथं काय येईल लक्षात ठेवा अँड अमाऊंट इज गिव्हन टू द एजन्सी मग काय येईल याचं उत्तर लक्षात ठेवा सबसिडी लक्षात ठेवा ओके तर आता शेवटचा प्रश्न आपण बघूया द पर कॅपिटल इन्कम हॅज लो हॅज बीन लो इन इंडिया बिकॉज आता एकच उत्तर आहे त्याचं काय आपल्या देशाची लोकसंख्या जास्त आहे काही दिवसांनी आपण चायनाला आपण काय करणार आहे पाछाडून टाकणार आहे ह्या गोष्टीमध्ये त्याच्यामुळे आपल्या देशाचं दरडोई उत्पन्न कमी आहे जसं तुम्हाला सांगितलेलं होतं काय की जर वेगवेगळ्या ज्या कंपोनंटला कॅपुट करणं म्हणजे पर डोक्यावरती किती आपलं किती उत्पन्न आहे त्या अमाऊंटला पर्टिक्युलरली काही पण जी डी पीची एखादी अमाऊंट आली जर त्याला आपण लोकसंख्येने काय केलं डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळतं पर कॅपिटल इनकम मिळतं लक्षात ठेवा आणि लोकसंख्या जास्त असल्यामुळे इन्व्हर्स लिहिल त्याच्यामुळे आपल्या देशाचं लोकसंख्या वाढ हे कारण काय पर कॅपिटे कमी असण्याचं कारण आहे हे लक्षात ठेवा आता लक्षात ठेवा आत्तापर्यंत मी तुम्हाला दोन व्हिडिओ ऑलरेडी घेऊन आलेलो होतो त्यातून मी तुम्हाला तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला एक प्लॅनिंग जे सांगितलं होतं स्ट्रॅटेजी सांगितली होती आता इथून पुढं मी जी शृंखला सांगितलेली आहे जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की डेली कमीत कमी चौदा पंधरा पंचवीस क्वेश्चन घेऊन येणं आणि तुमच्याशी संवाद साधणं तुमच्या संकल्पना क्लिअर करणं हे माझं काम राहील त्याच्यामुळे जास्तीत जास्त मुलांनी पॉझिटिव्ह पद्धतीने चांगल्या कमेंट द्या माझ्याशी लिंक रहा जसं तुम्हाला सांगितलेलं आहे जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचवा माझा मेसेज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा लक्षात ठेवा जर तुम तुमचा प्रतिसाद भेटला तरच आम्हाला काहीतरी नवीन देण्याची उमेद तुम्हाला भेटेल लक्षात ठेवा आणि एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला काय करणार आहे पुढं घेऊन जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा माझा जो महाराष्ट्राचा विद्यार्थी आहे त्याच्यावरती माझा आत्मीय त्याच्यावरती काय एक प्रेम आहे आणि त्याच्यामुळे मला त्याला जास्तीत जास्त सिलेक्शनपर्यंत घेऊन जायचं आहे त्याच्यामुळे मला जास्तीत जास्त काय पाहिजे जा, तुमच्या लाईक पाहिजे आणि जास्तीत जास्त कमेंट पाहिजे आणि सबस्क्राईबर पाहिजे जे काही तुम्हाला रिक्वायरमेंट असतील त्या मला कमेंटमध्ये सांगा आणि पॉझिटिव्ह सांगा एक लक्षात ठेवा तुमचा आपल्या दोघांचा जो संवाद आहे तो आत्मसंवादासारखा झाला पाहिजे आणि एकमेकांची एनर्जी एकमेकांना एक देऊया त्याच्यामुळे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि आपण एक्झाम क्रॅकच करूया धन्यवाद